या ठिकाणी आपल्यासोबत आणखी BPCL SC ST असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी माणिकराव सोनवणे आपल्यासोबत उपस्थित आहेत. त्यांच्याशी आपण बातचीत करूया. सर, या अभिवादनानिमित्तानं तुम्ही काय संकल्प या ठिकाणी घ्या? जसं की आताच संस्थेचे अध्यक्ष कृष्णाजी कांबळे यांनी सविस्तर सांगितलेलंच आहे, तरी मी थोडंसं त्यात सांगू इच्छितो की भारत पेट्रोलियम SC ST एम्प्लॉईज असोसिएशनच्या वतीनं आणि भारत पेट्रोलियम मॅनेजमेंटच्या वतीनं खरोखरच दरवर्षी या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या बौद्ध अनुयायांना लाखोच्या संख्येने लोक येत असतात आणि त्यांना इथं राहण्याची व्यवस्था नसते, खाण्यापिण्याची व्यवस्था नसते. हे अनुयायी गरीब असतात, ह्या लोकांना चष्मा विकत घेण्याचीसुद्धा कुवत नसते. पण भारत पेट्रोलियम SC ST एम्प्लॉईज असोसिएशन यांनी आम्ही गेल्या 8-10 वर्षापासून ही गरज आम्ही ओळखून भारत पेट्रोलियम मॅनेजमेंटला आम्ही वेळोवेळी याच्याविषयी संस्थेच्या मार्फत त्यांना आम्ही भेटून ह्या लोकांसाठी काहीतरी करण्यात यावं म्हणून आणि भारत पेट्रोलियम मॅनेजमेंटच्या वतीनं जो काही फंड मिळतो आम्ही ह्या लोकांसाठीच खर्च करतो आणि भारत पेट्रोलियम SC ST एम्प्लॉईज असोसिएशन दरवर्षी बाबासाहेबांना येणाऱ्या अनुयायांना जे अन्नदान दिलं जातं हे 2-3 दिवस आम्ही हे पोरवाळी करत असतो जेणेकरून ह्या लोकांची गैरसोय होऊ नये. तसंच असोसिएशनच्या वतीनं आणखीही काही उपक्रम सादर केले जातात, ते कृष्णाजी कांबळे सांगितलेलेच आहेत. एक तुम्ही असोसिएशनच्या माध्यमातून एक सेक्रेटरी म्हणून काय व्हावं, काय काय करावं असं आणखी तुम्हाला वाटतं? असे आमचे संकल्प तर भरपूर आहेत, पण असोसिएशनचा एक संकल्प मी आवर्जून इथं सांगेल. जसं आम्ही मुंबई ह्या ठिकाणी बाबासाहेबाचं महापरिनिर्वाण झालं, तसंच नागपूर ह्या ठिकाणी बाबासाहेबांनी लाखो अनुयायांना जी बौद्ध धर्माची दीक्षा दिली त्या ठिकाणी मुंबईत जसे लाखो अनुयायी येतात तसे नागपूर दीक्षाभूमी इथेही प्रचंड संख्येने अनुयायी येतात. तिथे मात्र भारत पेट्रोलियम SC ST एम्प्लॉईज असोसिएशन गेल्या 4-5 वर्षापासून आम्ही स्टॉल लावून तिथेही अशाच प्रोवाईड सेवा करतो. त्या ठिकाणी पण त्या लोकांना पण असे मोठ्या प्रमाणात असोसिएशनच्या माध्यमातून सेवा अशीच आमची उतरत व्हावी आणि मॅनेजमेंटने याविषयी जरा थोडीशी आम्हाला पुशअप केलं, कारण त्या ठिकाणी फंड दिला जात नाही. हे मी आवर्जून इथं सांगू इच्छितो की नागपूर या दीक्षाभूमीला जो काही कार्यक्रम होतो तो आम्ही संस्थेच्या मार्फतच कॉन्ट्रीब्युशन जमा करून आम्ही तो तिथल्या अनुयायांना सेवा पुरवतो. तर मी आज या ठिकाणी आवाहन करू इच्छितो BPCL मॅनेजमेंटला की त्यांनी जरूर या गोष्टीचा विचार करावा, जेणेकरून आम्ही त्याही ठिकाणी बाबासाहेबांनी जे आम्हाला दीक्षा दिली बौद्ध धर्मात त्यांनी आम्हाला रूपांतरित केलं आणि आम्हाला आज गर्व वाटतो की आम्ही आज बौद्ध आहोत आणि आमच्या माध्यमातून गरीब येणाऱ्या लोकांची तिथं आमच्या भारत पेट्रोलियम SC ST एम्प्लॉईज असोसिएशनच्या वतीनं त्यांना सहकार्य मिळावं एवढी मी अपेक्षा करतो. आपला संकल्प त्यांनी जाहीर केलेला आहे, या संदर्भात रिव्हेज मीडिया देखील तुमच्या पाठीशी कायम राहील. या ठिकाणी BPCL SC ST असोसिएशनने जो अभिवादनाच्या निमित्तानं जो भारतीय अनुयायांना जनसेवेचा जो एक लाभ करून दिलेला आहे, या ठिकाणी वैद्यकीय सेवा म्हणून त्यांनी चष्मा प्रदान केला आहे, मला या ठिकाणी आवर्जून नमूद करावं असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने जे आंबेडकरी साहित्यिक निर्माण झाले, त्यांनी आपल्या साहित्यामध्ये आई नावाची कविता आवर्जून लिहिलेली आहे. अशा प्रत्येक साहित्यिकानं एक गोष्ट म्हटलेली की चुलीवर स्वयंपाक करत असताना लाकडांचा धूर ज्या आईच्या डोळ्यात जात होता तिची नजर गेली तरी तिला बघण्यासाठी चष्मा किंवा अशा काही कुठल्या गोष्टी उपलब्ध झाल्या नाही. आज कृतज्ञता म्हणून हे सारे हा उपक्रम करतायत, निश्चितच अभिनंदनीय आहे. या अभिनंदनीय उपक्रमाबद्दल निश्चितच आई नावाची एक संकल्पना त्यांच्या पाठीशी कायम राहील हा आशावाद व्यक्त करून आपण रजा घेऊया. पुन्हा एकदा आपण जय.